अकोला येथील शासकीय रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केली. या प्रकरणी अधिक माहिती अशी की अकोला स्वरूपच्या रुग्णालयात मलकापूर येथील रुग्ण भरती होता. रुग्णालयात उपचार सुरू असणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला. त्यानंतर संतप्त झालेल्या या रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयात तोडफोड करत डॉक्टरांनाही धक्काधुक्की केली. नातेवाईकांनी डॉक्टरांना देखील मारहाण केल्याची माहिती समोर येत आहे. तर या मारहाणीत सुरक्षा रक्षक कल्पना धनराज लांबड यांना देखील गंभीर दुखापत झाली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सिटी कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे व विपुल शृंगारपुरे नामक इस्मास ताब्यात घेतले असून या प्रकरणी गुन्ह्याची नोंद देखील करण्यात आली आहे. तुम्ही पण नीट JEE यासाठी बेस्ट कोचिंग क्लासेस शोधत आहात का? IIT एम्स मध्ये ऍडमिशनचे स्वप्न बघत आहात का? तर निवड करा सिद्धांत कोचिंग क्लासेसची. 20 वर्षांचा अनुभव असलेले सुर्वे सरांचे सिद्धांत कोचिंग क्लासेस. इथे तुम्हाला प्रत्येक विषयाकरिता उच्च शिक्षित प्रोफेसर कडून कोचिंग मिळेल. कन्सेप्च्युअल अभ्यास, टेस्ट सिरीज, प्रॅक्टिस, नोट्स हे सर्व विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येईल आणि विद्यार्थी प्रत्येक परीक्षेत गुणवंत होऊन उत्तीर्ण होईल. हेच नाही तर इथे तुम्हाला 10वीच्या मार्क्स वर आधारित स्कॉलरशिप सुद्धा देण्यात येईल. आम्ही आमचे लेक्चर्स तुम्हाला यूट्यूब आणि झूम या दोन्ही माध्यमातून उपलब्ध करून दिले आहेत. सर्वोत्तम व सर्वाधिक रिझल्ट साठी मागील 20 वर्षांपासून प्रसिद्ध सिद्धांत कोचिंग क्लासेस. तर आजच रजिस्टर करा आणि आपल्या स्वप्नांना भरारी द्या.